तीन अंकी संख्या दिलेली असताना तीन अंकी संख्येचा पाढा तयार कसा करायचा हे आपण आज बघणार आहोत. याच्या अगोदर आपण शिकलेलो आहोत दोन अंकी संख्येचा पाढा तयार कसा करतात. आज मात्र आपण थोडं त्याच्या पुढे जाणार आहोत. मला या अगोदर काही शिक्षक मित्रांनी विचारलं, सर दोन अंकी संख्येचा पाढा तयार करता येतो परंतु तीन अंकी संख्येचा पाढा तयार करता येईल का? तर आज आपण बघूया तीन अंकी संख्येचा देखील आपल्याला पाढा तयार करता येतो आणि तो कसा बनवायचा हे आज आपण शिकणार आहोत. तर बघूया, मी पाढ्यावरती तीन अंकी संख्या लिहितो ज्या की ज्याचा पाढा बनवणं आपल्याला सोप्या सोप्या पद्धतीने कसं बनवता येईल त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. पहिले आपल्याला काय, सगळ्यात पहिले आपल्याला बे पासून दहा पर्यंतचे पाढे यायलाच पाहिजे, तरच हा फॉर्म्युला काम करतो, नसता काम करणार नाही. ओके, तर मी एक आता संख्या देतो. पाच से त्रेपन्न